मोठे झालेत, झाडून गेला एकदा. हो रे, झाडायचे आहे. अरे बघ म्हणजे का झाला. तुम्हाला घालू टोपी गुरुजी? हो घाला. हा हा चला, टाटा बाय बाय. अच्छा वर बघ, वर बघ, म्हणजे सूर्य किती डोक्यावर आलाय ते बघ. गुरुजी मी काही मारुती आहे का? लहानपणी तो गेला नाही म्हणून मला ओरडताय तुम्ही. सूर्य तो वर येणारच काय, काकेत कोण फिरायचं त्याला. पार्ट्या सूर्य डोक्यावर आला आहे म्हणजे खूप उशीर झालेला आहे. कुठे होतास तू? गुरुजी दिव्याखाली जसा अंधार तसा तुमच्या मागे बंड्या. सकाळपासून शोधतोय रे मी तुला. तुम्ही मला सकाळपासून शोधताय पण मी तुम्हाला रात्रीपासून शोधतोय. कशाला? घरीच होतो मी. कुणाच्या? माझ्याच घरी होतो. खोटं बोलताय, अजिबात हे शक्य नाही आहे. अरे काय तुला तसं माहिती? कारण रात्रभर मी तुमच्या घरी होतो. हा तुमच्या मुलीसोबत. गुरुजी असं काय करतात? वाचत बसलो होतो ना. मनात श्लोक मनाच्या मनात. अरे पाठ खाजवतोय रे. कुठे होत असतो? गुरुजी तुम्हीच म्हणालात की देव बोले तैसा चाले त्याची वंदना पाहुले. त्याची वंदावी पाहुले. हा मग काल मी तुमची पावलं वंदण्यासाठी रात्री बाहेर पडलो. अरे माझी पावलं वंदायला तुला रात्रच बरी सापडली. हा प्रश्न मी तुम्हालाही विचारू शकतो ना. रात्री काय करत होतात बाहेर? हे बघ आता पाठ खाजवतो. अरे शिक्षक आहे मी, शिक्षक आहे. माझ्या पावलांनाही डोळे आहेत. कुठे जायचं, कुठे जायचं नाही, काय चांगलं काय वाईट मला व्यवस्थित समजतं. तू कुठे होतास तेवढं सांग. काल रात्री मी तुमच्या मागून तुमच्या घरी पोहोचलो तर तुमच्या घरी दोन पावलं होती तुमच्या मुलीची. हो मग मला कंटाळा आला. किती वेळ तुझी पावलं पाहणार? मग तिथून मी निघालो. हा आणि माझ्या पावलांना अचानक गुरुजी माझ्या पावलांना ढोलकीचा आवाज येऊ लागला. पावलांना ढोलकीचा आवाज? हो पावलांना कान आहे तुझ्या? गुरुजी जर तुमच्या पावलांना डोळे असू शकतात तर माझ्या पावलांना कान का असू शकत नाही? आणि मग मी त्या ढोलकीच्या आवाजाच्या दिशेनं गेलो तर बघतो तर काय गुरुजी तिकडे फोड चालला होता तमाशाचा आणि तिकडे गाणं चाललं होत. तुम्हावर केली मी मर्जी. गुरुजी तुम्ही तिकडे शिक काय गुरुजी तुम्ही तिकडे नव्हतात. नव्हतोच, काल मी तमाशाच्या फळावर गेलेलोच नव्हतो. बरोबर, तुम्ही मेकअप रूम मध्ये होता. काय काय पाहिलं तिथे? गुरुजी तिकडे ना तुमची दोन पावलं होती आणि तुमच्या पावलाला अजून दोन पावलं फुटली होती. दोन पावलांमध्ये चपडा होत्या आणि दोन पावलांचे चाळे चालले होते. दोन पावलांमध्ये चाळ होते, चाळ. हा आणि काही नाही, कॉट करणं तेवढंच दिसलं. परमेश्वरा हे बघा बंड्या, हे बघ तुला जसं वाटतंय ना तसं खरं तर काही नाहीये बरं का? गुरुजी मला काय वाटण्याचा प्रश्नच नाहीये इथे. तुम्हाला तेव्हा तिथे काय वाटत होतं हा प्रश्न आहे. काय वाटत होतं तुम्हाला तेव्हा तिथे? काहीही वाटत नव्हतं. वाटलंच मला, कारण खूप वेळ वाट पाहिली. गुरुजी नंतर मग मला अशी गाढ झोप लागली आणि मग नंतर जाग आली तेव्हा मला कळलं की अरे बापरे हे तर आपल्याला पडलेलं स्वप्न होतं पहाटेचं. पहाटेची स्वप्न काही नेहमीच खरी होत नाही. आणि तुला स्वप्न पडून पडून हे पडलं. आता असे स्वप्न पाहतोस? गुरुजी तुम्हीच म्हणलात की नाही की माणसाने आयुष्यामध्ये मोठी मोठी स्वप्न बघितली पाहिजे, म्हणून मी काल रात्री हे एवढं मोठं स्वप्न बघितलं. अरे शिक्षकांच्या चारित्र्य हननाचं कोणी असं स्वप्न पाहत का सारख्या? गुरुजी गुरुजी एक प्रश्न विचारू? हो विचारा. आज रात्री तुम्ही काय करणार आहात? नाही आज मला दुसरीकडे जायचंय. ठीक आहे मग मेकअप रूम मध्ये भेटूया. हा चालेल. कशाला? गुरुजी माता दोन गोष्टी बरोबर आहेत की नाही ते कळतील ना तुमच्या. कुठल्या? पहाटे पडलेले स्वप्न खरं होतं की नाही हे कळेल आणि तुमच्या पावलांचं वंदनही करता येईल.